मी आणि आमचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आम्ही जो दौरा केला त्या दौऱ्यामध्ये विविध ठिकाणी गेल्यानंतर तिथली जी आमची निरीक्षण होती त्या निरीक्षणांच्या आधारावर हे पत्र लिहिलेलं आहे। याच्यामध्ये विशेषतः तातडीची जी मदत आहे काही रोखीनं आणि बाकी खात्यामध्ये मिळावी हा त्यामध्ये विषय आहे। विशेषतः 2019 साली अशाच प्रकारच्या पुरामध्ये आम्ही एक GR काढला होता आणि तो NDRFचे जे काही नॉर्म्स आहेत त्याच्या बाहेर जाऊन म्हणजे 3 पट शेतीची नुकसान भरपाई असेल किंवा दुकानदारांना पैसा असेल, 12 बरोबर जर आमचे छोटे व्यापारी आहेत त्यांना पैसा असेल, अशा सगळ्या गोष्टी केल्या होत्या। तर मी आत्ता मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की त्यांनी माझं असं म्हणणं नाही की आमचा GR जशा तसा करावा, त्यात त्यांना अधिक भर घालायची असेल तो अधिक चांगला करायचा असेल किंवा आताच्या परिस्थितीत त्यात जे काही बदल करायचे असतील पण हे निर्णय त्यांनी घ्यावेत असा एक त्यांना विनंती मी केलेली आहे। पुनर्वसनाचे काही प्रश्न आहेत त्याची विनंती मी केलेली आहे आणि विशेषतः लॉंग टर्म म्हणजे आज आपण बघतोय की दरवर्षी हे पाऊस आणि हे पाणी त्या ठिकाणी साठत आहे आणि यावेळी तर तेवढा पाऊसही आला नाही। मी काल तसं स्टॅटिस्टिक्स देखील दिलं होतं आणि तरी पाणी साठलं आणि लोकांचं नुकसान झालं। तर याकरता डायव्हर्जन कॅनल्स तयार करणं हे फार महत्त्वाचं आहे आणि जी काही कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना आणि इतर डायव्हर्जन कॅनल्स हा जो काही एक आराखडा मागच्या काळात आम्ही तयार केला होता आणि 25 नोव्हेंबर 2019 वर्ल्ड बँकेने त्याला तत्वतः मान्यता दिली होती, तर त्याला या सरकारने पुढे नेलं पाहिजे अशी देखील विनंती मी केली। आणि त्यात ही विनंती केली आहे की माननीय मुख्यमंत्री लॉंग टर्मच्या सोल्युशन्सवर जेव्हाही बोलवतील त्यावेळेस आम्ही बैठकीला त्या ठिकाणी जाऊ आणि ज्या काही आमच्या आयडियाज आहेत त्या त्यांच्याकडे मांडू असं देखील मी त्यात म्हटलेलं आहे। हे बघा, तोडफोड करणं ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही, आम्ही कधी तोडफोड करत नाही। काल जे काही स्टेटमेंट श्री प्रसाद लाड यांचं आलं कोट केलं गेलं किंवा ते जे काही बोलले असतील त्यांनी तात्काळ एका व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्टेटमेंट देऊन क्लॅरिफाय केलेलं आहे, त्यामुळे आमच्या करता हा विषय संपलेला आहे। मी पुन्हा एकदा सांगतो, तोडफोड करणं ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही। आम्ही कोणाच्या अंगावर जात नाही, कोणी अंगावर आला तर त्याला सोडतही नाही, पण आम्ही स्वतःहून कधी कोणाच्या अंगावर जात नाही, ती आमची संस्कृती नाही। मला असं वाटतं की राज्य सरकारचा वेळ काढूपणा आहे। याचं कारण राज्य सरकारला माहिती आहे की यापूर्वी केंद्र सरकारने या संदर्भातले आपल्याला पत्र दिलेले आहेत, त्यातले अडचणी सांगितलेले आहेत, डाट्याची इम्प्युरिटी बद्दलचे विषय आहेत, त्या संदर्भात गृहिणी आयोगाला देखील सरकार डाटा देऊ शकलेलं नाही कारण त्यातल्या काय अडचणी आहेत त्या केंद्र सरकारने सांगितल्या। तरी देखील आपण एम्पिरिकल डाटा जमा करायच्या ऐवजी हे जे काही की सुप्रीम कोर्टामध्ये राज्य सरकार गेलं, ठीक आहे त्यांनी झालं, त्यांना तो अधिकार आहे, पण आता आम्ही सुप्रीम कोर्टात दिलं म्हणून आम्ही एम्पिरिकल डाटा जमा करणार नाही अशी जर भूमिका असेल तर याचा सरळ अर्थ असा असेल की OBCचं आरक्षण सरकारला द्यायचं नाहीये, राजकीय आरक्षण हे पुढच्या निवडणुकांपर्यंत सरकारला द्यायचं नाही। कारण मी आजही दाव्याने सांगतो की 3 ते 4 महिन्यामध्ये हा एम्पिरिकल डेटा हा महाराष्ट्रातच जमा होऊ शकतो आणि आपल्याला तर तिकडनं सेन्सस डेटा मिळणार आहे, केवळ सेन्सस डेटा याच्याकरता सर्वोच्च न्यायालयाने पॉलिटिकल एम्पिरिकल डेटा देखील त्यात मागितला आहे, तो तर तुम्हाला सर्वेने आणावाच लागणार आहे। त्यामुळे मला असं वाटतं की एक प्रकारे मेसेजिंग करण्याचा प्रयत्न किंवा आम्ही कसं केंद्र सरकारला मागतो आणि केंद्र सरकार देत नाही आहे असं दाखवण्याचा प्रयत्न आणि आपल्या ज्या चुका आहे त्या चुका लपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे। मात्र मी एवढंच सांगू इच्छितो की प्रामाणिकपणा जर प्रयत्नांमध्ये असेल तर हे आरक्षण राज्य सरकारच्या स्तरावर तात्काळ लवकरात लवकर देता येईल, नसेल तर याचिका करता येईल।